AVS इंटरनॅशनल तुमच्यासमोर प्रस्तुत करत आहे ॲग्रीकट 12 HP पॉवर व्हीटर. ही मशीन सामान्य व्हीटरपेक्षा कशी वेगळी आणि खास आहे याबद्दल आता आम्ही तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहोत. सामान्यतः भरपूर साऱ्या कंपन्या पाण्याच्या पंपाच्या मशीन त्याचं इंजिन व्हीटरमध्ये वापर करतात, जो की जर्क लोड जे होतो ते सहन करत नाही किंवा जे RPM असते ते कमी बनवतात. त्यामुळे हे जे व्हीडर असतं त्याचं इंजिन डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते. या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आपण जे आपलं इंजिन बनवलेलं आहे त्याचं जे डिझाईन आहे ते भरपूर वेगळं आणि स्पेशल पद्धतीने डिझाईन केलेलं आहे. तर चला जाणून घेऊया याच्या इंजिनबद्दल काही थोडीशी माहिती. आपलं जे इंजिन आहे त्याची जी स्प्लाइन शाफ्ट आहे ती सामान्य इंजिनपेक्षा भरपूर मोठी आणि मजबूत आहे, मोठी म्हणजे जाड आहे, जी क्लचसोबत कोलॅबरेट करून म्हणजे सोबत चालते. त्याच्यामुळे जो जर्क लोड असतो तो ऑटोमॅटिकली ती सहन करून घेते. आणि या सगळ्या विशेष गोष्टींमुळे जे आपलं इंजिन आहे ते व्हायब्रेशन प्रूफ पण होऊन जातो. आपले जे शेतकरी मित्र आहेत त्यांना व्हायब्रेशन न होण्याच्या भरपूर गोष्टी माहिती आहेत. जर मशीन व्हायब्रेटच होत नाही तर ती एकदम इझिली ऑपरेट करता येते आणि त्यासोबत जे आपलं इंजिन आहे त्याची आयुष्य ऑटोमॅटिकली वाढून जातो. आपलं जे इंजिन आहे त्याची अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे डायरेक्ट इंजेक्शन इंजिन आहे. आता डायरेक्ट इंजेक्शन इंजिन म्हणजे काय, तर जे आपलं डिझेल आहे ते इंजिनमध्ये डायरेक्टली इंजेक्ट केला जातो आणि त्यामुळे जे आपलं इंधन आहे त्याची खपत भरपूर कमी प्रमाणात होते. त्यामुळे त्याच्यासोबत सोबत आपलं जे इंजिन आहे ते गरम लवकर होत नाही आणि ही महत्त्वाची गोष्ट त्याला हीट प्रूफ पण करून देते. या मशीनच्या हीटला लक्षात ठेवून या मशीनला 4-stroke एअर कूल टेक्निकमध्ये ठेवले गेला आहे. याचा जो एअर क्लीनर आहे तो सामान्य इंजिनपेक्षा 11 मोठा आहे, जो इंजिनला धुळीपासून सेफ ठेवतो आणि गरम आणि चोक होण्यापासून संरक्षण करतो. यानंतर थोडंसं क्लचबद्दल माहिती घेऊया. क्लचला वेट क्लच टेक्निकमध्ये ठेवलेलं गेलं आहे. साधारण भाषेमध्ये क्लच तेलामध्ये डुबून ठेवला जातो आणि तो त्यामुळे परफेक्टली इंजिनसोबत कॉर्पोरेट करतो, ज्यामुळे इंजिन हीट आणि डॅमेज या दोन्ही पण गोष्टींपासून रिस्क 0 होऊन जाते. आता आपण ॲग्रीकटच्या मजबूत रोटावेटर ब्लेडबद्दल थोडीशी माहिती घेऊया. सामान्य कंपन्या जे ब्लेडची डिझाईन करतात तेव्हा हलक्या क्वालिटीचं मेटल किंवा हलक्या क्वालिटीचं स्टील वापरतात, ज्यामध्ये डस्ट पार्टिकल जे असतात ते भरपूर प्रमाणाने जास्त असतात. त्यामुळे ब्लेड तुटण्याची शक्यता जास्त होऊन जाते. कधीकधी ब्लेड छोटे मोठे होऊन जातात आणि त्यामुळे मशीनचं बॅलन्स इझिली राहत नाही. आणि मशीनचं बॅलन्स इझिली न राहिल्यामुळे आपले जे शेतकरी मित्र असतात त्यांना भरपूर त्रास होऊन जातो. सोप्या भाषेत सांगावं तर थकवा जाणवतो, कारण मेहनत जास्त करावी लागते. ॲग्रीकट जी कंपनी आहे ती या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन क्वालिटीसोबत कधी कॉम्प्रोमाइज नाही करत. आपल्या कंपनीने जे प्लेट डिझाईन केलेलं आहे ते कार्बन स्टील या धातूपासून बनवलेला आहे आणि हा धातू भरपूर स्ट्रॉंग धातू म्हणून जाणवला जातो. त्यामुळे हा ब्लेड मातीला एकदम सहजासहजे कापून टाकतो. ब्लेड मशीनद्वारा बनवलेले 4200 RPM वर पण बिना काही कंपन म्हणजे व्हायब्रेशन शिवाय पूर्ण काम करतो. सर्व ब्लेडचा आकार नेहमी सेम असतो, त्यामुळे मशीन इझिली बॅलन्स राहते. 40 ब्लेडचं ॲडजस्टेबल रोटावेटर सेट तुम्हाला या मशीनसोबत भेटून जातो. मशीनमध्ये तुम्ही कल्टिवेटर, लेवलर, सिंगल किंवा डबल प्लाई, मेड मेकर,
व बाकी सर्व प्रकारचे उपकरण लावू शकता. यासोबत मशीनमध्ये PTO शाफ्ट आहे ज्यामध्ये तुम्ही स्प्रे पंप व वॉटर पंप लावू शकता. आपलं जे धान्य आहे किंवा फर्टिलायझर जे आहे ते तुम्ही शेतामधून आणायला किंवा घेऊन जायला ट्रॉली सुद्धा इझिली लावू शकता, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं जाईल. या मशीनची किंमत फक्त 95,000 म्हणजे 95,000 आहे. एकदम सहज पद्धतीने तुम्ही ही मशीन तुम्ही तुमच्या घरी मागू शकता. जेव्हा तुम्ही बुकिंग कराल तेव्हा फक्त तुम्हाला 10% रक्कम जमा करावी लागेल. आणि जेव्हा मशीन ट्रान्सपोर्टच्या लास्ट लोकेशनला पोहोचेल म्हणजे तुमच्या जिल्ह्याजवळ पोहोचेल तेव्हा तुम्हाला अकाउंटमध्ये बाकीची राहिलेली रक्कम जमा करावी लागेल. त्यानंतरच तुम्हाला ती मशीन घरपोच डिलिव्हरी करण्यात येईल. सबसिडी. मशीन विकत घेतल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या जवळच्या बागवानी केंद्रामध्ये किंवा हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटमध्ये सबसिडीसाठी फॉर्म भरू शकता, जो की तुम्हाला राज्य सरकारकडून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये 40-50% प्राप्त होऊ शकतो. जर तुम्हाला बुकिंग करायचे असेल तर आपले बुकिंगचे नंबर खालीलप्रमाणे आहेत: 91-38-38-80-02. दुसरा वाला 91-38-38-80-03.